एक कर्तव्यदक्ष नागरिक आणि सच्चा शिवसैनिक असलेल्या अभिजित साखरे यांनी चालता येत नसतानाही मावळ लोकसभा निवडणुकीत ॲम्ब्युलन्सद्वारे मतदान केंद्रावर पोहोचून आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक पक्षाच्या वतीने मावळ लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करण्यात आला. या प्रचारादरम्यान पहिल्या मजल्यावर पडून शिवसेनेचे पनवेल शहर संघटन अभिजित साखरे हे जखमी झाले असून त्यांच्या कमरेला दुखापत झाली होती, त्यामुळे त्यांना चालता येत नव्हते. दरम्यान सोमवारी मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यंदाची ही निवडणूक तरुणांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याने आपले कर्तव्य असलेल्या मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी अभिजित साखरे यांनी शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश सोमण यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या भावनांची दखल घेत प्रथमेश सोमण यांनी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून त्यांना पनवेलमधील VK हायस्कूलमधील मतदान केंद्रावर आणले. यावेळी अभिजित साखरे यांनी मतदान करून सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन केले. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज मतदान चालू आहे. 33 मावळ या लोकसभा मतदारसंघासाठी आमचे जे उमेदवार आहेत महायुतीचे श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारामध्ये गेल्या 4-5 दिवसापूर्वीपर्यंत जो पनवेल शिवसेनेचा आमचा पदाधिकारी पनवेल शिवसेना शहर संघटक जो स्वतः प्रचारामध्ये व्यस्त होता, डोर टू डोर प्रचार करत होता आणि आपलं काम एक सच्चा शिवसैनिक म्हणून एक सच्चा कार्यकर्ता म्हणून पार पाडत होता, दुर्दैवाने आमच्या त्या कार्यकर्त्याला एक छोटासा अपघात झाला आणि 4-5 दिवसांपूर्वी पहिल्या मजल्यावरून पडून पाठीच्या मणक्याला दुखापत झाली. आता अशी परिस्थिती निर्माण झाली की जागेवरनं पुढचे 2-3 महिने किमान उठायचं नाही आहे, पण तरीसुद्धा सकाळपासून तो वारंवार आम्हाला फोन करत होता की ज्या आपल्या आप्पांसाठी, ज्या शिवसेनेसाठी, ज्या धनुष्यबाणासाठी आपण इतके दिवस काम केला, प्रचार केला, तिथे मला मत देता येणार नाही, या गोष्टीत मला वाईट वाटेल, माझं एक मत देखील फुकट जाऊ नये अशी माझी एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून इच्छा आहे. म्हणून आज त्याच्या आग्रहास्तव आम्ही ॲम्ब्युलन्समधून तो स्वतःच मतदानाला आला आणि आम्ही पनवेल शिवसेनेचे ते सहकारी त्याला घेऊन जाऊन त्यांनी मतदानाचा हक्क पार पाडला. माझ्या मते देशामध्ये मतदान करणं ही किती महत्त्वाची गोष्ट आहे त्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे की वेगवेगळ्या काही बहाण्याने लोक फिरायला जातात, मतदान करत नाहीत, पण अशा परिस्थितीतसुद्धा आपलं कर्तव्य आणि आपला अधिकार बजावणारे अशी लोक आहेत त्यांच्याकडे बघून जास्तीत जास्त लोकांनी प्रेरित व्हावं आणि अजूनही कोणी जर मतदान केलं नसेल तर आम्ही त्यांना या घटनेवरून प्रेरित होऊन अशी विनंती करतो की घराबाहेर पडा आणि देशाच्या एका सुदृढ भविष्यासाठी नक्कीच मतदान करा. जय महाराष्ट्र.